वातावरणाचे थर हा घटक पाहणार आहोत. वातावरणाचे पाच थर आहेत, तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. हे वातावरणाचे पाच थर आहेत. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूपैकी 80% वायू असतात. स्थितांबरामध्ये 19% वायू असतात. दलांबर आणि आयनांबर यामध्ये वायूंचे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबरामध्ये कोणतेही वायू नसतात. वातावरणातील सर्वात प्रमुख आणि महत्वाचा घटक म्हणजे हवा होय. पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये विविध वायू असतात, जसे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, निष्क्रिय वायू, धूलिकण, पाण्याची वाफ असे विविध घटक हवेमध्ये असतात. आणि या घटकांचे प्रमाण देखील वेगवेगळे आहे. हवेमध्ये नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, अर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साइड 0.03% या प्रमाणामध्ये असतात. हवेतील या विविध घटकांचे उपयोगही वेगवेगळे आहेत. ऑक्सिजन, ऑक्सिजनचा उपयोग सजीवांना श्वसनासाठी होतो. ज्वलनासाठीही ऑक्सिजन आवश्यकच आहे. कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइडच्या मदतीने वनस्पती अन्न तयार करतात. अग्निशामक नळकांड्यांमध्ये देखील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग होत असतो. नायट्रोजन, सजीवांना प्रथिने मिळवून देण्यासाठी नायट्रोजन हा खूपच आवश्यक आहे. अमोनिया निर्मितीमध्येही नायट्रोजनचा उपयोग केला जातो. अर्गॉन वायू हा विजेचे बल्ब तयार करण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे हवेतील या विविध वायूंचे विविध उपयोग आहेत.